ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे व नगरसेविका सारिका पिसे यांच्या सन 2021-22 भांडवली निधीतून सिद्धेश्वर तालीम मल्लिकार्जुन मंदिर येथे जिमचे साहित्य देऊन त्याचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी राजशेखर हिरेअब्बू, सुधीर थोबडे, अमोल शिंदे, महांतेश्वर आंबलगी, अप्पासाहेब बिराजदार, कैलास मेंगाने, बिपिन दुम्मा, शिवानंद सोन्ना, गिरीश किवडे, योगीनाथ कुर्ले, जगदीश हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, प्रभुलिंग सोन्ना, राजशेखर भैरव पाटील, सोमनाथ सरडे, योगेश मेंगाने, जगदीश जम्मा, सागर हुमना बातकर, निखिल थोबडे, सूरज गुघे, संदेश भोगडे, शिवराज वाले, सचिन भैरव पाटील, शिवानंद सोन्ना, अमर चव्हाण यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते। तालमीचे सर्वच मान्यवर अप्पू परिवार असेल, शिवडे परिवार असेल, उपस्थित असलेले कसब्यातील सर्वच प्रमुख नेतेगण ज्यांच्या आशीर्वादाने या भागाचं खऱ्या अर्थानं सगळं कारभार चालतो, असे सर्व ज्येष्ठ मंडळी युवक मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सोलापुरातील एक मध्यवर्ती असलेला जो तालमीचा इतिहास असलेला जो प्रभाग आहे, तो प्रभाग म्हणजे आपला 7 नंबरचा प्रभाग, या प्रभागामध्ये सर्वात जास्त तालमी येतात आणि या सर्व तालमींना जिम साहित्य द्यावं। आत्ता आमच्या गिरीशनी सांगितल्याप्रमाणे की या भागाला खूप मोठी तालमीची परंपरा आहे आणि खास करून सिद्धेश्वर तालमीला तर खूप मोठी यात्रेबरोबरची जो काठी पकडण्याचा मान आहे आणि त्याचे जे मानकरी आहेत ते सगळे जिथं कुठं तयार झाले असतील तर या तालमीत तयार झालेले आहेत। आज या तालमीमध्ये आजवर आपण कुस्ती मेहनत तर करायचो पण आता आधुनिक पद्धतीनं जिम साहित्य आलंय, मुलांना आज डंबेल्स असतील, वेगवेगळे वेट असतील, हे याची पण गरज मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या सर्वच तालमींना आपण जिम साहित्य देण्याचा मागच्या वर्षी विरोधी पक्ष नेता असताना ठरवलं आणि मी असेल सारिकादेव पिसेजल यांच्या निधीतून आम्ही तो देण्याचा प्रयत्न केला आणि आज ते पूर्णत्वात होत आहे आणि मला आनंद वाटत आहे की सर्व ज्येष्ठ जुन्या पैलवानांच्या हातनं, मानकरींच्या हातनं याचं उद्घाटन होत असताना मनाला खूप आनंद होत आहे। नगरसेवक दिवाबत्ती काम ड्रेनेज ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपली काहीतरी जबाबदारी असते याचं भान ठेवून हा केलेला कार्यक्रम असं समजतो। मागं तुम्ही एकदा सांगितलं होतं की पेवर ब्लॉकचं सुद्धा काम झालं पाहिजे, पेवर ब्लॉक सुद्धा पूर्ण झालं आहे आणि परवा आल्यानंतर आपण सांगितलं होतं की जिमचं सामान ठेवण्याकरता तालीम आता लहान पडायला लागली आहे तर वरच्या मजल्यावरचं काम पूर्ण व्हावं। मी एवढंच अभिवचन देतो की येणाऱ्या काळामध्ये जर चुकून तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नगरसेवक व्हायचा जर आशीर्वाद दिला आणि तसं काय घडलं तर पहिला निधी जर कशाला दिला जाईल तर वरचा मजला पूर्ण करण्याकरता पहिला निधी दिला जाईल आणि येणाऱ्या वरच्या मजल्याचं काम करून वर ह्याच्यापेक्षाही मोठी एक चांगली जिम तयार करू आणि खाली तालीम आणि वर जिम अशा पद्धतीचे हे करून आपण वरचा मजला पूर्ण करू। कारण परवाच मला अपुरा यांनी सांगितलं होतं की आपल्याला हे कमी पडतं आणि वरच्या मजल्याचं काम करायचं आहे, नक्की येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण होईल। मी जास्त काय राजकीय बोलणार नाही पण आजवर तुम्ही मला कायम आशीर्वाद दिलेले आहेत, मी असेल पिसे परिवार असेल आमच्या दोन्ही परिवारावर सुद्धा तुम्ही नितांत या भागाने प्रेम केलं त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो। आपण काल सहज पहिला वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवशी ह्याचं उद्घाटन व्हावं अशी माझी इच्छा असताना गिरीशने आणि सर्व युवक मित्रांनी जो परिश्रम घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, उपस्थितांचे आभार मानून फक्त आता ही दिलेलं साहित्य व्यवस्थित वापरलं जाईल आणि आता नंतर सुद्धा मला वाटतं इथं कॅमेरे नाही आहेत तर आपण कॅमेरे सुद्धा बसवून घेऊयात महापालिकेच्या निधीतून, जेणेकरून आपलं गणपती मंदिर असेल, आपले दोन मंदिर आहेत इथं आणि साहित्य ह्याच्यावर देखरेख करण्याकरता ते सुद्धा गरजेचं आहे म्हणून इथं कॅमेरे बसवून घेऊया। एवढं बोलतो, मला इथं बोलवलात, मान सन्मान दिला त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराज। सिद्धेश्वर तालमीला व सिद्धेश्वर जत्रेला म्हणजे नंदीध्वज जे पेलतात त्या मल्लांचं एक केंद्रबिंदू मानलं गेलेला सिद्धेश्वर तालीम, एक 800 वर्ष जर जत्रा जर चालत असेल तर 108 वर्ष त्याच्यामध्ये श्रमदान म्हणा आणि मल्ल तयार व्हायचं मोठं ठिकाण हे सिद्धेश्वर तालमीला मानलेलं आहे आणि ह्या तालमीचा असा इतिहास आहे की इथं जो मल्ल येऊन रोज कसरत करतो
त्यालाच नंदीध्वज पेलला जातो असा एक इतिहास आहे। तर आपले प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक असलेले अमोल बापूजी शिंदे ते जिथं राहतात आणि जिथं नेतृत्व करतात कोरला मंगळवाडा तालीम त्या तालमीला पण मोठा इतिहास आहे। तर त्यांना ह्या शरीरश्रेष्ठत्वाचं एक महत्त्व त्यांना माहिती आहे। आता आपण बघतोय चालू काळामध्ये आपले पिढी जी आहे ती व्यसनाधीन होत चाललेली आहे। तर एक ह्या काळामध्ये आपल्या तालमींना आणि आपल्या जिमला एक नवीन प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी त्यांनी एक नवीन अध्याय चालू केलेला आपण म्हणू शकतो। ह्या आपल्या प्रभागातील 8 तालमींना आणि आपला एक पकडलं तर 9 तालमींना बापूंनी सगळे जिमचे साहित्य त्यांच्या निधीतून स्वाधीन केलेलं आहे आणि इथून एक मल्ल महाराष्ट्र लेवलला किस म्हणजे पैलवान बनावा या उद्देशातून त्यांनी हे साहित्य त्यांनी दिलेले आहे। तर ह्या आमच्या जुन्या 108 वर्षाचा इतिहास असलेल्या तालमीला तुम्ही जे साहित्य दिलं हे खूप मौल्यवान आहे आणि ह्याचं श्रेय तुम्हाला वर्षानुवर्षे लागून राहील आणि आमचं तालीम तुमच्या पाठीशी खंबीरपणे प्रत्येक ठिकाणी थांबेल ही मी ग्वाही देतो। याचप्रमाणे इथे विविध मानकरी आहेत तर त्यांची आपण सत्कार घेऊया। प्रथमतः अमोल बापूजी शिंदे।